डी एमआयडीसी मध्ये मोठा गाजावाजा करत सुरू केलेले सी सी टी व्ही कॅमेरे सहा महिन्याच्या आत नादुरुस्त रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सुरू केलेले सी सी टी कॅमेरे सहा महिन्याच्या आत बंद एम एम ए मार्फत केलेल्या जवळपास बारा लाखांचा खर्च गेला पाण्यात सहा ते सात महिन्यांपूर्वी महाड औद्योगिक क्षेत्रात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महाड औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जवळपास बारा लाख खर्च करून महाड औद्योगिक क्षेत्रात जवळपास चौदा ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली रायगडचे तात्कालीन पोलीस अधीक्षक अशोक दुदे यांच्या हस्ते या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उद्घाटन करण्यात आले मात्र ही यंत्रणा उभी करून सहा ते सात महिने देखील पूर्ण झाले नाहीत Tú eres César, voy a entrar कुचकामी ठरत असल्याचे पहाव्यास मिळत असून दोनच दिवसांपूर्वी महाड एमआयडीसी मधील कुसगाव फाट्यावर एका अज्ञात वाहनाने वाकीगावच्या मोरे या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला धडक देऊन अपघात झाला आणि त्या त्या निष्पापाचा बळी गेला मात्र अद्याप सदर अज्ञात वाहनाचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र समोर येत असून सदर यंत्रणा कार्यान्वित असती तर मात्र या वाहनाचा शोध घेणे पोलीस प्रशासनाला यश आले असते मात्र दहा बारा लाख रुपये खर्च करून मोठा गाजावाजा करत उभी केलेली यंत्रणाच कुचकामी ठरली बोलले जात असून माहितीनुसार सदर सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे एम एम ए प्रशासनाने खर्च केलेले दहा बारा लाख पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड